मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा पूल बांधण्याची गेल्या 30 वर्षापासूनची मागणी आहे, पण त्याकडे राज्यकर्त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांच्या लोकांना नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. नदीच्या पाण्यातून बोटीतला हा प्रवास या लोकांचा नाइलाज आहे. जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या वाटेगाव शिवारातील ही दृश्य आहेत. या गावाजवळ पैनगंगा नदी आहे. नदीच्या अलीकडे मराठवाडा आणि पलीकडे विदर्भ आहे. नदीकाठच्या 7 ते 8 गावांना हदगाव तालुका 7 किलोमीटर अंतरावर पडतो, तर उंबरखेड तालुक्याचे अंतर 25 किलोमीटर आहे. हदगावची बाजारपेठ, रुग्णालय, शाळा, महाविद्यालय अशा अनेक कामांसाठी विदर्भातील लोकांना याच मार्गाने यावं लागते. गंभीर रुग्ण आणि प्रसूतीसाठी गरोदर महिलांना देखील याच पाण्यातून प्रवास करावा लागतो. हदगाव तालुक्यातल्या अनेक गावांचे नदीपलीकडच्या गावांशी रोटीबेटीचे व्यवहार आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील लोकांना देखील असाच प्रवास करून विदर्भातील गावात जावं लागतं. पावसाळ्यात नदीला पाणी वाढलं किंवा पूर आला तर नदीतून प्रवास करताना अपघात देखील घडले आहेत. या नदीवर पूल बांधण्यात यावा या मागणीसाठी नदीकाठच्या मराठवाडा आणि विदर्भातील गावकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे, पण अजून त्यांच्या मागणीकडे राज्यकर्त्याने लक्ष दिले नाही. आता हे जवळ पडते ना आम्हाला. उमरखेड मार्ग म्हणलं तर 25 ते 30 किलोमीटर, 30 किलोमीटर ते आहे, आणि 25 किलोमीटर म्हणजे 55 किलोमीटर ते आहे, 12 किलोमीटर आहे हदगाव. त्याच्यामुळं इकडून आम्हाला जवळ पडते थोडं. हदगावला मार्केटिंग आहे ना आम्हाला, बाजार गिजार आमचा येतलाच आहे सगळं. इकडले सगळे आमचे टोटल दिगडी, देवसरी, कारखेड, लोरा, सातारी, इकडून आता हिमायतनगर पासून लोक येतात इकडे काही काही हदगावला. म्हणजे ते तिकून जाण्यापेक्षा हे इकडे जवळ पडते मार्ग. इतका धोकादायक प्रवास करावा लागतो. हा, तेच आता गाडी अशी रुकावर टाका लागली, असं हे प्रॉब्लेम असा आहे. इकडून विदर्भातील 35 गावची मागणी आहे, आणि आमच्या वाटेगावची आणि हदगावची सुद्धा मागणी आहे इथून पूल व्हावं म्हणून. कारण मार्केटसाठी आमचा हदगाव प्रसिद्ध आहे, आणि हे विदर्भातल्या लोकाला गावाकडे इथून हदगावला जाण्यासाठी किंवा नांदेडला जाण्यासाठी अतिशय जवळचा मार्ग पडतो. 55-60 किलोमीटर जाण्यापेक्षा 12 किलोमीटरमध्ये हदगाव टच होते. अनेक वेळेस पवारसाहेब मुख्यमंत्री, शरद पवारसाहेब मुख्यमंत्री असतेवेळेस मी स्वतः पाठपुरावा केला. त्याच्यानंतर आपले अशोकराव चव्हाण असतेवेळेस पाठपुरावा केला. देवेंद्र फडणवीस असतेवेळेस पाठपुरावा केला. या सरकारमध्ये सध्या पाठपुरावा करणं चालू आहे. अनेक वेळा राजकीय आश्रय नसल्यामुळं हे आजपर्यंत काम झालं नाही. मागच्या वेळेस अशोकराव चव्हाण साहेबांनी आश्वासन दिलं होतं, पण सरकार पडल्यामुळं ते सुद्धा काम राहिलं. महाराष्ट्राच्या लेवलपर्यंत आम्ही सगळे जाऊन आलो. आता पुढे होईल अशी या सरकारकडून अपेक्षा आहे, आता मंजूर होईल अशी. 30 वर्षापासून मागणी करूनही लक्ष दिले जात नसल्याने आता गावकऱ्यांनी आशा देखील सोडली आहे. राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे त्या परिस्थितीत जीव घेण्या प्रवासाची या गावकऱ्यांनी सवय करून घेतली आहे. हदगावहून MCN न्यूजसाठी शेख सहवाज.